पाथर्डीचे तहसील मंडलाधिकारी इस्माईल पठाण यांच्या सेवापूर्ती निरोप समारंभ संपन्न मोठ्या उत्साहात पार पडला. आयुष्यात कसे जगावे हा संदेश मंडलाधिकारी पठाण यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलाय. पाथर्डीच्या शासकीय कर्मचाऱ्याने नोकरी हे उदरनिर्वाहाचं साधन न समजता जनतेच्या सेवेसाठी मिळालेली संधी आहे असं समजलं तर काम करताना येणारे अडथळे आपोआप दूर होतील. आयुष्यात कसे जगावं हा संदेश मंडलाधिकारी पठाण यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिला असल्याचं गौरव उद्गार तहसीलदार नामदेव पाटील यांनी काढलेत. ते मंडलाधिकारी इस्माईल हसनभाई पठाण यांच्या सेवानिवृत्तीबद्दल तहसील कार्यालयात आयोजित निरोप समारंभात बोलत होते. यावेळी प्रांत अधिकारी विक्रम बांदल यांनी बोलताना मंडलाधिकारी इस्माईल पठाण यांनी शासकीय सेवेत कर्तव्य बजावताना प्रेमाने माणसे जोडली, त्यांना शासकीय सेवेतून निरोप देताना आयोजित केलेल्या भव्य समारंभ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती त्यांच्या आयुष्याची खरी कमाई असल्याचं सांगितलंय. यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांकडून पठाण यांचा सपत्निक सत्कार करण्यात आलाय. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती अर्जुन शिरसाट, नायब तहसीलदार पंकज नेवसे, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, विजय बोरुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केलंय तर मनोज खेडकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानलेत. प्रतिनिधी सचिन दिनकर, ब्युरो रिपोर्ट, पाथर्डी.